नमस्कार, शिवशाय पैठणी यूट्यूब चॅनल मध्ये आणि फेसबुक चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी शिवशाय नेटवर्क आपल्या वेबसाईट वरचे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन घेऊन आले आहे आणि ज्याचे रेट थोडेसे हाय आहे, पण ऍज अ ब्राइडल वेअर किंवा नवरीसाठी किंवा नवरीच्या मम्मी बहीण वगैरे त्यांच्यासाठी किंवा सणासमारंभासाठी या साड्या आहे. तर मी पहिला पॅटर्न दाखवायला सुरुवात करते. सो फर्स्ट पॅटर्न सॉफ्ट सिल्क मध्ये ब्रॉकेड मध्ये आहे. सो पहिला पॅटर्न आणि पहिला रंग पिंक कलर मध्ये ब्रॉकेड मध्ये, त्याच्यावर प्युअर सिल्क सारखी सेमी मध्ये कॉपी केली आहे आणि याच्यावर फुलांचे मोराचे डिझाईन आहे पूर्ण ब्रॉकेडला आणि याची बुटी ऑल ओव्हर आहे. याचा असा पल्लू आणि याच गोंडे. याचा लुक कसा वाटला आणि याच ब्लाउज पीस दाखवते. याचा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट येणार. असं कॉन्ट्रास्ट याचा ब्लाउज पीस. सो पहिला कलर आणि पहिल्या पॅटर्न मध्ये हा रंग कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा कमेंट मध्ये. स्क्रीनशॉट करा आणि ऑर्डर करा शिवशाय नेटवर्क आपल्या वेबसाईट मध्ये. ही साडी तुम्ही परचेस करू शकता. सो नेक्स्ट कलर थोडासा लाईट कलर मध्ये सेकंड कलर पोपटी थोडासा येलोइश आणि लाईट मध्ये आहे, म्हणजे आईस्क्रीम कलर थोडासा पिस्ता टाईप आणि याची बॉर्डर खूप उठून दिसते याला आणि सिम्पल सोज्वळ लुक देईल. याच्यावर शाही हार खूप छान दिसेल आणि असा याचा पूर्ण लुक. तुम्हाला कसा वाटला स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर करा. खूप सिम्पल आणि छान लुक येईल, नॅचरल म्हणजे एकदम सुंदर एकदम. याचा रेट आहे 3,650 रुपये. याच सिल्क एकदम म्हणजे सॉफ्ट आहे, सॉफ्ट सिल्क मध्ये. याच ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये येईल आणि याला 12 पंजाची बॉर्डर आहे. 3,650 रुपये. आणि राजेशाही पॅटर्न मधला थर्ड कलर आपला लाईट आहे, लवेंडर टाइप म्हणता येईल आणि खूप सुंदर अशी त्याला नक्षीकाम दिसते ब्रॉकेटच जरी आहे. छान असं म्हणजे कलेक्शन आहे राजेशाही पैठणी मध्ये. कलर्स खूप छान दिलेले आहे आणि एकदम सॉफ्ट मध्ये एकदम सापून सुपून बसते. याची बिलकुल असं फुगत नाही, एकदम चापून चुपून बसते, एकदम पातळ आहे. याचा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट येणार. याचा पल्लू, पल्लूवर कोंडे आहेत आणि मोराची नक्षी फुलांचे खूप छान असं सुंदर डिझाईन आहे गोंडे येणार याला आणि हा कलर खूप उठून दिसतोय. एकदम सॉफ्ट मध्ये असं झटकला की असं छान वाटतंय, म्हणजे एकदम सॉफ्ट सिल्क आहे. काय आणि याच कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस, या साडीचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस. एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे आजचं, थोडस हाय रेंज मध्ये जाईल म्हणजे 3,000च्या वरती. कमी रेट मध्ये पण साडी आहे. मी व्हिडिओ पहिला व्हिडिओ कमी रेट मध्ये साडीचा केलेला आहे. सो नेक्स्ट मध्ये या पॅटर्न दाखवल आणि सुंदर असा रेड कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट असं म्हणजे जांभळ्या कलरची बॉर्डर आहे, मस्त असा कॉन्ट्रास्ट आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. याची बुटी वगैरे खूप उठून दिसते, फ्लॉवरची बुटी आहे आणि याच ब्रॉकेड ब्रॉकेड बॉर्डर मोराची फ्लावर वगैरे खूप सुंदर. याच्यावर शाही हार राणी हार खूप सुंदर दिसतो. असा याचा टोटल लुक फायनल लुक. कसा वाटतो तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर करा.
राजेशाही पैठण मध्ये रेट फक्त 3,650. थँक यू मॅडम. एकदम सॉफ्ट मध्ये हा नेस्ता भाग आणि याच कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस खूप सुंदर दिसत. या ब्लाउज पीसला 12 पंजाची ब्रॉकेड. सो नेक्स्ट कलर आपला लाइट मध्ये राजेशाही पैठणी मध्ये खूप छान असे कलर आहे आणि त्याचे कॉम्बिनेशन खूप मस्त आहे. याला कॉन्ट्रास्ट डायरेक्ट जरीच दिलंय. साडी खूप सुंदर सॉफ्ट पातळ आणि ब्रॉकेटची असल्यामुळे त्याच काट भरभरी आहे आणि छान असा लुक येतो. एकदम म्हणजे प्युअर गोल्डन ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी ह्या साडीवर खूप सुंदर दिसते. अप्रतिम साडी एकदम मस्त आणि याचे गोंडेही खूप सुंदर आहे. रेड कलरचे गोंडे आहे. गोंडे खूप सुंदर दिसत आहे आणि याच ब्लाउज पीस तुम्हाला दाखवते. ब्लाउज पीस थोडस रेडिश आहे म्हणजे असं क्रीम कलर टाइप मिक्स आहे. असं याच ब्लाउज पीस येणार. सो तुम्हाला हा कलर कसा वाटतो स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर करा. शिवशाह नेटवर्क .com आपल्या वेबसाईटवर ब्रॉकेड बॉर्डर या कॅटेगरीमध्ये ही साडी मिळून जाईल तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट कलर आहे. याची कलर रेंज असे तुम्हाला बघायला नाही मिळणार. खूप सुंदर कलर रेंज आहे. म्हणजे हा कलर तर खूप सुंदर गोड आहे. याच्या बुट्या वगैरे खूप उठून दिसत आहे आणि याचा ब्लाउज पीस पिंक कलरचा आहे. सुंदर दिसतोय. थोडासा डार्क आहे कारण साडीचा कलर थोडासा लाईट आहे. समस्त पैकी खूप सुंदर दिसतोय हा लुक. 3,650. थँक यू शिवाय मॅडम. असा याचा टोटल लुक आणि एकदम छान असं सॉफ्ट कपडा आहे. याच्यावर टेम्पल ज्वेलरी खूप सुंदर दिसेल. बॉर्डर वगैरे ही साडी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचे गोंडे त्याच सेम कलरचे आहे रनिंग कलर आणि याच ब्लाउज पीस सुंदर डार्क पिंक मध्ये आहे कारण साडीचा कलर लाईट लाईट आहे. त्यामुळं ब्लाउजचा कलर थोडा डार्क आहे. 12 पंजाची बुट्टी येईल आणि पिंक कलरचं ब्लाउज पीस. सुंदर असा पैठणी कलर सोबत त्याला रेडचं कॉन्ट्रास्ट आहे आणि याच ब्रॉकेड पल्लू खूप सुंदर दिसेल. मी तुम्हाला पल्लू दाखवते पूर्ण. या साडीचा पदर खूप सुंदर दिसतोय आणि पैठणी पदर इन्स्पायर्ड आहे. प्युअर पैठणीचा जसा पदर असतो त्याच्यापेक्षा जास्त नक्षीकाम दाखवली आहे आणि रेट फक्त 3,650 रुपीज आणि डबल टोन मध्ये आहे. डबल टोन मध्ये सेमी मध्ये साडी खूप सुंदर दिसते डबल टोन मध्ये सुद्धा. आणि याच्यावर पोपट मोर फ्लॉवर असे खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे म्हणून हिला ब्रॉकेट बॉर्डर म्हणतात. याचे गोंडे आणि याच मी तुम्हाला एकदा पूर्ण लुक दाखवते. हा पहिला पॅटर्न आहे राजेशाही पॅटर्न म्हणतात त्याला आणि याच्यामध्ये भरपूर सारे कलर आहे मी तुम्हाला दाखवले. आणि याच ब्लाउज पीस येणार रेड कलरचं. सुंदर असं म्हणजे पैठणी कलरला रेड कलरचं कलर कॉम्बिनेशन आहे. याच्यावर टेम्पल ज्वेलरी आणि शाही हार खूप सुंदर दिसतो. बेबी पिंक कलर मध्ये खूप सुंदर आणि असं म्हणजे नाजूक लुक सोजवळ लुक देईल असा हा रंग. आणि याला सुंदर सुंदर असं बॉर्डरवर नक्षीकाम दिले आहे. आणि तुम्ही बॅक साईड साईडला मी तुम्हाला दाखवते. भरपूर लेडीज असं म्हणतात की बॅक साईडला थोडस अटकत बांगड्यांना अटकत पण याच्यामध्ये असं काहीच नाही. याच्यामध्ये बॅक साईड पण अशी पूर्ण प्लेन आहे. काहीच नाही कुठंच नाही अडकणार.
एकदम छान आहे. इकडे पण बॉर्डर म्हणजे बॉर्डर आणि पुट्ट्याला पण काहीच नाही वाटणार, असं कुठेच अडकत नाही. ज्वेलरीला सुद्धा पाटायची भीती नसते. असा सुंदर असा याचा लुक आहे. आणि याच मी तुम्हाला ब्लाउज पीस दाखवते. ब्लाउज पीसला सुंदर अशी 12 पंजाबी काट आहे. अश्विनी मॅडम थँक यू सो मच. थँक यू मॅडम, थँक यू सो मच. हा रंग कसा वाटला मला प्लीज नक्की सांगा. याचा ब्रॉकेटचं ब्लाउज पीस म्हणजे ब्रॉकेटचं काट आहे. जर तुम्हाला वाटलं त्याला कॉन्ट्रास्ट वगैरे शिवायचं तर त्याचा सेकंडरी कलर घेऊन त्याची बॉर्डर ब्लाऊजची बॉर्डर लावून तुम्ही इथं म्हणजे छान शिवू शकता जर फॅन्सी लुक पाहिजे असेल. नेक्स्ट पॅटर्न म्हणजे तो पॅटर्न राजेशाही पॅटर्न संपला आहे. नेक्स्ट पॅटर्न कॉटन मध्ये काश्मीरी डिझाईन आहे. तर त्याच्या मधला पहिला कलर आकाशी कलर आहे आणि पूर्ण भरलेली डिझाईन आहे. सुंदर, मला खूप आवडतात असे कलर कारण की हे ना रिच दिसता, काश्मीरी वर्क आहे आणि याच्यावर असं जास्त ज्वेलरी पण नाही घातली तरी हे खूप रिच दिसता. याच्यावर स्लीवलेस ब्लाऊज जरी तुम्ही वेअर केलं कॉलरच किंवा कसंही ब्लाऊज तुम्ही वेअर करा पण हे खूप सुंदर रिच लुक देते. काश्मीरी वर्क मध्ये खूप छान दिसत आणि हे कॉटनचं आहे पूर्ण. याची ब्रॉकेड बॉर्डरवर कुहिरीची डिझाईन आहे. पारंपरिक पद्धतीचं काट आहे आणि पूर्ण फ्लॉवरची भरलेली डिझाईन आहे. आणि याच्या मागचं दाखवू तुम्हाला, असं पूर्ण काम हे प्लेन आहे, अडकणार नाही. ह्याची रेंज थोडीशी हाय जाते 3,500 पर्यंत. आणि याच असं पल्लू आहे. याचं ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवून देते. रनिंग येणार पण त्याला एक काठ येईल. हे याचं ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस कसं वाटतं मला नक्की सांगा. रेट 3,500 आहे. सो आपण नेक्स्ट कलर बघू. सुनीता मॅडम थँक्यू सो मच. आजचं कलेक्शन आवडतंय तुम्हाला हे पाहून मला खूप छान वाटतं कारण मी आज तुमच्यासाठी खूप सारे पॅटर्न घेऊन आले आहे. त्याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहे. मोठा लाईव्ह होणार आहे पण तुम्ही लाईव्ह मध्ये ऑन राहा कारण की खूप सारे छान छान पॅटर्न घेऊन आले मी. एक्सक्लुझिव्ह मध्ये तुम्ही शिवशाही नेटवर्क .com या आपल्या वेबसाईट वरून हे सगळे पॅटर्न परचेस करू शकता. हा राखाडी थोडासा डार्क राखाडीमध्ये हा रंग याच्यामध्ये सुंदर अशी सोनेरी काठ दिसते. पूर्ण ब्रॉकेड काठ आहे. कुहिरीची डिझाईन आहे आणि थँक्यू सो मच शिवानी मॅडम. तुम्हाला माझं बोलणं आवडतं त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हा याचा फायनल लुक. थँक्यू वैशाली मॅडम. त्याचा पल्लू असं पूर्ण भरलेलं आणि कॉटनवर वर्क आहे म्हणजे काश्मीरी डिझाईन आहे. छान असं कलेक्शन आहे आजचं. आणि हे असं ब्लाऊज पीस, ब्लाऊज पीसला काट येईल. सुंदर ब्राईट कलर मध्ये मी ह्या काश्मीरी सिल्क मध्ये म्हणजे या साडीमध्ये कमी कमी रंग आणला आहे. ऋतुजा मॅडम सगळेच कलेक्शन आपले छानच आहे. लाईव्ह थ्रू म्हणजे मी हे साड्या कशाला तुम्ही फोटोवर बघतात पण रिअल मध्ये ह्या साड्या कशा आहे, कशा फील होतात, कसं टेक्स्चर आहे त्याच्यामुळे लाईव्ह मध्ये हे कळतं. त्यामुळे मी तुमच्यासाठी लाईव्ह घेऊन आले आहे. तुम्ही हे लाईव्ह मध्ये तुम्ही चेक करू शकता तशी साडी कशा टेक्स्चरची आहे. एकदम छान आहे. मी ही पातळ आहे, असं जड नाहीये, लाईट वेट आहे. पूर्ण कॉटनची आणि याच्यावर काश्मीरी काश्मीरी वर्क आहे. सो याचं ब्रॉकेड बॉर्डर पूर्ण कुएरीने आहे आणि मीना म्हणता येईल कारण हे पूर्ण रंगीबिरंगी आहे. याच पूर्ण फ्लॉवरची डिझाईन आहे आणि याच असं पदर. ह्याची 3,500 रेट आहे. कसा वाटतो तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर करा शिवशा नेटवर्क .com या आपल्या वेबसाईट वर. किंवा तुम्ही जर का नवीन असाल आपल्या वेबसाईट वर, तुम्हाला माहित नसेल तर
तुम्ही वेबसाईटवर जा, तुमची जी सिटी आहे तिथले सिटीचे लीडर्स ला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडून तुम्ही अपडेट घेऊ शकता, त्यांच्याकडे तुम्ही ऑर्डर करू शकता, इवन त्यांच्याकडे काही कलेक्शन असतात ते तुम्हाला दाखवू शकता. अनुभव एक्सपिरियन्स तुमच्या गावातल्या गावात सिटीमध्येच शेअर करता येईल, तुम्हाला व्हिजिट करता येईल. हे याचं बॉर्डर पूर्ण एकदम कॉटनची सॉफ्ट आहे. या साडीवर तुम्ही सेकंडरी कलर असा पिंक कलर निवडा आणि याची बॉर्डर लावा. पिंक कलरची साडी म्हणजे पिंक कलरचं ब्लाउज पीस या साडीला खूप उठून दिसेल, फॅन्सी लुक देईल आणि सुंदर असा नाजूक चोकर वेअर करा. या साडीला असा मोठा हार घातल्याने एवढा छान लुक येणार नाही जितका असं नाजूक नाजूक हार वेअर केल्याने. सुंदर असा नेव्ही ब्लू मध्ये डार्क ब्लू मध्ये ह्याची डिझाईन जी आहे फ्लॉवरची, अशी रंगीबेरंगी डिझाईन आहे, अशी फुलून दिसते उठून दिसते आणि असा काठ तर खूपच सुंदर दिसतोय. पूर्ण अशी नरम आहे, अशी कडक वगैरे नाही, पूर्ण अशी नरम दिसते. असा असा पदर पदर खूप छान आहे आणि ही साडी अजिबात फुगत नाही, एकदम चापून चुपून बसते, छान त्याच्या मिरा येतात आणि एकदम छान असं टेक्स्चर आहे याचं. पूर्ण कलरफुल आहे ही साडी काश्मीरी वर्क मध्ये. या साडीवर सेकंडरी कलर मध्ये येल्लो किंवा रेड किंवा पिंक कलरचं ब्लाउज वेअर केलं तरी खूप सुंदर असेल, स्लीवलेस सुद्धा खूप छान दिसेल. या साडीचं या साडीचं ब्लाउज पीस रंग रनिंग मध्ये आहे, कारण हे बघा या टाइप मध्ये, कारण ऑल ओव्हर साडी मध्ये ब्लाउज पीस सिम्पल असल्याने खूप छान दिसतं. जर का साडी प्लेन असेल किंवा सिम्पल असेल तर त्याचं ब्लाउज पीस भरलेलं असलं पाहिजे, त्याला सिम्पल ब्लाउज पीसच खूप छान दिसते. पण तुम्ही सेकंडरी कलर पण चूज करू शकता. सुंदर असा ब्युटिफुल, येस मॅम, हे लिमिटेड आणि एकदम सुंदर कलेक्शन आहे. याच्यावरचा लव्हेंडर कलर म्हणजे पर्पल कलर वरचा एकदम सुंदर असा डिझाईन खूप छान दिसते ही, म्हणजे मागच्या बाजूने सुद्धा असं अडकणार नाही काम, खूप सुंदर काम आहे काश्मीरी वर्क मध्ये. हे हा एकच पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे, हा तरी खूप सुंदर आहे. याचा ब्रॉकेड बॉर्डर खूप मस्त दिसते, पूर्ण कुएरीची डिझाईन आहे. हा सेकंड पॅटर्न मधला लास्ट कलर आहे, हा एकदम ब्राईट कलर आहे. कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की मला सांगा थोडस. असा लुक आहे, स्क्रीनशॉट काढा, ऑर्डर करा. मॅडम स्पॉन्सर आय डी मी असं तर नाही सांगू शकत तुम्हाला. स्पॉन्सर आय डी साठी तुम्ही शिवशाही नेटवर आपल्या वेबसाईटला विजिट करा. तुमच्या सिटी मधले जे मॅडम असतील, जे आमचे लीडर असतील, त्यांना कॉन्टॅक्ट करून स्पॉन्सर आय डी तुम्ही घेऊ शकता. तर या पॅटर्न मधला हा लास्ट कलर, याचा याचे मॅडम तुम्ही व्हॉट्सअप वरती पण कॉन्टॅक्ट करू शकता, नंबर दिलेला असेल तिथे, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कस्टमर केअरच्या नंबरला सुद्धा कॉन्टॅक्ट करून तुम्ही स्पॉन्सर आय डी घेऊ शकता. असा याचा ब्लाउज पीस सुंदर, एकदम नाजूक सोजवळ, त्याचं काठ वगैरे आणि रंग खूपच छान आहे, एकदम पातळ आणि एकदम छान रिच लुक देतो. सो हा पॅटर्न संपला आहे, नेक्स्ट पॅटर्न कडे आपण जाऊ. आणि हे थोडस युनिक युनिक पॅटर्न आहे, रामा कलर मध्ये, एकदम सॉफ्ट मध्ये. कसं वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर करा. पूर्ण भरलेली असं पल्लू आहे, याच्या काठावर काठाच्या वरती डिझाईन आहे, वरतून सुद्धा काठाच्या वरती डिझाईन आहे, दोघांकडून आहे. सुंदर साडी दिसते, याचं ब्लाउज पीस तुम्हाला दाखवते. याचं बॉर्डर हो मॅडम, हे लग्न समारंभासाठी वेअर करू शकता, खूप सुंदर साडी आहे, पूर्ण भरलेली आहे. इवन नवरीच्या मम्मीने वगैरे बहिणीने खूप सुंदर छान दिसेल, हा कलर खूप इम्प्रेशन पाडतो. आणि याचा हा बॉर्डर, थँक्यू.
थैंक यू. नहीं, मॅडम असं काही नाही, सुंदर येलो कलर मध्ये छान पैकी ही डिझाईन अशी उठून दिसते, कारण येलो कलर लाईट कलर याची डिझाईन आहे, थोडीशी डार्क कलर मध्ये. आणि असं याचा फायनल लुक. याचा असा फायनल लुक. ही साडी कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा, कारण की या साडीला हा लाईट कलर आहे आणि याच्यावरचे बॉर्डर थोडीशी उठून दिसते, आणि ह्याच्यावरची डिझाईन म्हणता येईल ही क्वेरीची डिझाईन आणि फ्लॉवरची डिझाईन, याच्यावर मध्ये मोर वगैरे नाही. आणि याचा रनिंग मध्ये ब्लाउज पीस जर का तुम्हाला जयश्री मॅम, थँक यू सो मच वेअर केलेली साडी. याचा पण मी कलर्स वगैरे घेऊन आली आहे, जी साडी दाखवणार आहे त्याचे कलर्स मी घेऊन आली आहे. 3,800 रुपयाला ही साडी आहे. ही त्या पॅटर्न मध्ये दुसऱ्या साड्या दाखवते, मग तो पॅटर्नची साडी दुसरीवर ठेवले नाही. हा ही साडी नव्हती, ब्लॅक कलर मध्ये. ब्लॅक कलर मध्ये हे साडी डिझाईन खूप छान दिसते, युनिक डिझाईन आहे. हे बघा याच्या बॉर्डर वर काम, आणि याचं प्राइस आहे 3,800 रुपये. आणि याचा असा पल्लू खूप छान दिसतो, आणि याला गोंडे पण आहे. याचा असा फायनल लुक स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर करा शिवसेनेकड. या आपल्या वेबसाईट वर ह्या साड्या सर्व मिळून जातील. याच्यावर रनिंग ब्लाउज पीस आहे, तरी पण तुम्हाला काही फॅन्सी लुक करायचं असेल तर याच्यावर पिंक किंवा ऑरेंज कलरचा स्लीवलेस मध्ये किंवा म्हणजे फुल पाहिजे तुमच्या पद्धतीने ब्लाउज दुसरा कलरचा शिवू शकता, सेकंडरी कलरचा. आणि याच्यावर बांगड्या ब्लॅक वगैरे असे नाही, तर म्हणजे सेकंडरी कलर ज्याच्या याच्यावर जे कलर आहे त्या कलरच्या बांगड्या वेअर करा, खूप सुंदर आणि रिच लुक देईल. थँक यू मॅडम सो मच, थँक यू सो मच. नेक्स्ट कलर आहे धुपछाव कलर, डबल टोन मध्ये आहे. आणि या पॅटर्न मध्ये कलर्स वगैरे रेंज खूप छान दिलेला आहे. याच्यामध्ये ही डिझाईन खूप उठून दिसते. हा येल म्हणजे ऑरेंज आणि पिंक कलर असं. थँक यू मॅडम. याच्यामध्ये दोन कलर आहे, आणि धुपछाव कलर मध्ये डबल टोन असल्यामुळे खूप छान दिसते. पातळ सिल्क आहे, फुगून वगैरे बसणार नाही, आणि एकदम सॉफ्ट आहे, सुंदर दिसते. आणि जसा फायनल लुक शिवशाही नेटवर्क या आपल्या वेबसाईटवर तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकता. ह्या साडीचे रेट आहे 3,800, आणि या साडीचं नाव आहे मेघदूत पैठणी. मेघदूत पैठणी ही साडी आहे. शिवशाही नेटवर्क च्या आपल्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ही साडी परचेस करू शकता. आजचं कलेक्शन कसं वाटलं तुम्ही मला नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या पण सिटी मध्ये असा घरबसल्या ही साडी मागू शकता. घरबसल्या आपण वेबसाईट वर जाऊन माहिती वाचून आपल्या सोबत बिझनेस करू शकतात. आणि आमचे ब्रांचेस आहेत, आमचे मुंबईला ब्रांच आहे, 4 ब्रांच आहे, कल्याण, ठाणे. थँक यू राधिका मॅडम. तर आपले ब्रांचेस मुंबई, ठाणे, दादर, वाशी, कल्याण असे 4 ठिकाणे आहे. संभाजीनगरला 2 ब्रांच आहे, परभणीला 1 आहे, कराडला आहे, जळगावला आहे, पुण्याला आहे. सुंदर अशी शुभ्र व्हाईट मध्ये, हा क्रीम कलर वगैरे नाही, शुभ्र असा व्हाईट कलर आहे. आणि त्याच्यावर खूप छान कलेक्शन म्हणजे छान अशी डिझाईन आहे. थँक यू भावना मॅडम, थँक्यू सो मच. आज मला ह्या कलेक्शन बद्दल किती सांगून किती नाही असं होतं, मला शब्द कमी पडत आहे, कारण खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. याच्यावर पिंक कलरचा ब्लाउज तुम्हाला खूप सुंदर दिसेल, आणि हा शुभ्र व्हाईट कलर खूप सुंदर दिसतोय. तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर करा. मस्त पैकी अशी साडी आहे, सिल्क एकदम सॉफ्ट आहे आणि रिच लुक देणार आहे, म्हणजे हा ब्राईट कलर आहे.
आणि असं एकदम छान मस्त पैकी व्हाईट मध्ये साडी आहे. या पॅटर्न मधला लास्ट कलर राखाडी कलर आहे. राखाडी कलर वर ही डिझाईन खूप शोभून दिसते आणि याच्यावर शाही हार खूप छान दिसेल. टेम्पल ज्वेलरी चोकर एकदम छान असे नाजूक वगैरे डिझाईनचे हार छान दिसेल, ज्वेलरी छान दिसेल. असा असा पॅटर्न आहे. सिंपल कडीची डिझाईन बॉर्डर आणि वरतून अशी मस्तपैकी फ्लावरची डिझाईन, रंगीबिरंगी फ्लावरची. आजचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा, कारण की मी अजून भरपूर सारे कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे. पटापट दाखवते कारण की हा थर्ड पॅटर्न आहे. सो हा लास्ट कलर आहे. 3,800 रुपये मध्ये मेघदूत सिल्क म्हणून याचं नाव आहे. सो नेक्स्ट कलर कडे आपण वळू. नेक्स्ट पॅटर्न कडियल मध्ये आहे. सुंदर असं कॉन्ट्रास्ट मध्ये याच मोराचं पल्लू आणि दुधाच्या कलर मध्ये आहे. रामा कलर म्हणता येईल याला, मोरपंखी कलर. आणि त्याला पिंक कलरच बॉर्डर दिली आहे. याचं ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये येणार. तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं आणि थँक्यू सो मच, तुम्ही लाईव्ह ला ऑन आहे आणि भरपूर सारे आज आपल्याला कलेक्शन बघायचे आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की कस्टमर कडे हे व्हिडिओ पोहोचावे तर लिंक तुमच्या अपडेट ग्रुपला पाठवा किंवा स्टेटसला ठेवा, त्यामुळे कस्टमर तुमचे या व्हिडिओ पर्यंत पोहोचतील. तसा असा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस खूप सुंदर दिसतोय. थँक यू कविता मॅडम. नेक्स्ट मध्ये अबोली कलरला ग्रीन कलरचं कलर कॉम्बिनेशन आहे. आणि छान पैकी असं अबोली कलरचं थोडेसा डाईंबी कलर आहे. आणि ही सॉफ्ट आहे. कडियल मोस्टली फुगत असते पण ही फुगत नाही, सॉफ्ट आहे, एकदम छान बसते. याच असं पदर आणि याचा ब्लाउज पीस, ब्लाउज पीस असं येणार. रेट आहे 4,000 रुपीज. आपण नेक्स्ट कलर कडे वळू. दुपछाव कलर मध्ये एकदम युनिक असा कलर आहे आणि त्याला पिंक कलरची बॉर्डर आहे. ग्रीन कलर आहे आणि त्याला ऑरेंज कलर, म्हणजे चाण्याला ग्रीन कलर आणि बाणाला ऑरेंज कलर आहे. सुंदर असा दुपछाव कलर आणि त्याच्यावर असं सुंदर पल्लू, त्याच्यावर मोराचा डिझाईन, मोराचं वर्क केलेलं आहे. कसा दिसतो हा कलर मला नक्की सांगा. हा कलर तुम्हाला खूप शोभून दिसेल. तुम्ही नवीन नवरी वगैरे असाल तर खूप छान दिसेल हा कलर. एकदम युनिक कलर आहे. येस असा पदर कसं वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट करा आणि ऑर्डर ऑर्डर करा. येसा ब्लाउज पीस, याचा असा ब्लाउज पीस. सो आपण नेक्स्ट कलर कडे वळू. अंजेरी कलर खूप सुंदर आहे मॅडम, कारण युनिक असे कलर कॉम्बिनेशन असतात, खूप छान दिसतात. आणि थँक्यू सोनल मॅडम. त्याच्यानंतर पैठणी कलरला ग्रीन कलरचं काठ, पारंपरिक असं बॉर्डर आहे, पारंपरिक डिझाईनची पूर्ण ऑल ओव्हर बुट्ट्यांनी भरलेली, खूप सुंदर असा, एकदम सॉफ्ट आहे. थँक यू भावना मॅडम. एकदम पातळ असं सिल्क आहे, बिलकुल सपन सुपन बसणार नाही. असं ब्लाउज पीस आणि असं पदर कॉन्ट्रास्ट मध्ये. स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर करा. हे बघायचं कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस. नेक्स्ट कलर मध्ये पोपटी कलर ला पिंक कलर च काठ आहे. मस्त पैकी पोपटी कलर ला पिंक कलर च काठ आणि पोपटी कलर सुद्धा हा धुपशाव आहे. एकदम करेक्ट पोपटी आहे.
छान पैकी असं याचं पदर आणि याचं ब्लाउज पीस, ब्लाउज पीस पिंक कलर से येईल. याच्यावर तुम्ही पिंक कलरचे बांगड्या वगैरे आणि ज्वेलरी मध्ये गुलाबी रंगाचा समावेश ठेवा. या साडीवर खूप सुंदर असेल. सेकंडरी कलर ठेवा, ह्या कलर्स ज्वेलरी नका ठेवू, म्हणजे साडीच्या कलरची बॉर्डरच्या किंवा पल्लूच्या कलरची ज्वेलरी ठेवा. ही साडीला पूर्ण ऑल ओव्हर बुटी आहे. नेक्स्ट मध्ये मँगो कलर खूप सुंदर, जर का तुम्ही नवरी ब्राइडल साठी कलेक्शन बघत असाल आणि हळदीला साडी हवी असेल तर मँगो कलरची साडी विथ ग्रीन, म्हणजे काची ग्रीन कलरचा बॉर्डर खूप सुंदर दिसतो. ही पूर्ण ऑल ओव्हर बुट्टींनी भरलेली आहे आणि पूर्ण एकदम प्युअर येवला पैठणी लुक देणारी आहे ही साडी. अजिबात सापून सुपून बसत नाही, सॉरी सापून सुपून बसते, अजिबात फुगत नाही. आणि याचा मोराचा पल्लू खूप सुंदर आहे. याच ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस, ग्रीन कलरचं काट आहे. मॅडम आपल्या शिवशाय नेटवर्क .com या आपल्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकता, परचेस करू शकता. असा फायनल लुक नवरीसाठी खूप सुंदर दिसेल ही साडी. एकदम सुंदर मँगो कलर मध्ये ग्रीन कलरचं काठ आहे. सो नेक्स्ट आपण लास्ट कलर बघणार आहोत जो की वांगी कलर आहे आणि पिंक कलरचा काठ आहे. सुंदर असं साडीचं कलर आहे आणि याचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. जांभळ्या कलरचं काठ आणि म्हणजे जांभळ्या कलरचं रंग आणि याच्यावर बेबी, याच्यावर पिंक कलरची बॉर्डर. कसं वाटलं आजचं कलेक्शन मला नक्की सांगा, स्क्रीनशॉट घ्या. आणि याच्यावर मोराचा पल्लू आहे असं याचं ब्लाउज पीस. याचा रेट आहे 3,400 रुपये. पूर्ण भरलेली आहे म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे. एकदा ब्लाउज पीस दाखवते कारण आणि याच्या पल्लूवर महाराणी. थँक्यू रुशली मॅडम. पूर्ण अशी भरलेली आहे बुट्ट्यांनी साडी आणि छान असा डार्क कलर आहे. फेअर स्किन वर खूप सुंदर दिसेल. नेक्स्ट मी पांढरा शुभ्र रंगाची साडी सोबत पिंक कलरची काठ असं कलर कॉम्बिनेशन आणलं या साडीमध्ये. मेघदूत पॅटर्न मध्ये खूप सुंदर दिसते ही साडी. खोल्यावरच किती छान असं एकदम बघायला पण खूप छान वाटते. ही साडीचं पूर्ण ऑल ओव्हर बुटी आहे. या साडीला पूर्ण अशी डार्क पिंक कलरची बॉर्डर आहे. पिंक कलरच्या ज्वेलरी खूप सुंदर दिसेल. शाही हार, राणी हार, टेम्पल ज्वेलरी, इवन चिंच पेटी, तनमणी हार, मोत्याचे दागिने, मोत्याचे तोडे, मोत्याचे कोडे आणि एक सुंदर पैकी कमरबट्टा खूप सुंदर लुक देईल ब्राइडल साठी. तर अतिशय सुंदर आहे ही साडी, खूप छान आहे, एकदम मस्त कलेक्शन. तुम्ही टेम्पल म्हणजे मंदिरात जायचं वगैरे असा प्रोग्राम असेल तेव्हा ही साडी वेअर करू शकता. खूप सुंदर दिसते याचा लुक कारण ह्याची बॉर्डर आहे ना पिंक कलरची खूप डार्क आहे, एकदम मस्त आहे. हे सर्व कलेक्शन एक्सक्लुसिव्ह कलेक्शन मध्ये येतं कारण की याचा लुक खूप सुंदर दिसतो, रॉयल येतो. आणि तुम्ही फेस्टिवल सणासमारंभासाठी किंवा असं लग्न कार्यामध्ये हे सर्व कलेक्शन वेअर करू शकता. खूप सुंदर कलेक्शन आहे, रॉयल लुक देतं, एकदम छान. याच्यावर नाजूक तुम्ही ज्वेलरी यूज करा. सो आपण नेक्स्ट पॅटर्न कडे ओढू. तुम्हाला कोणती साडी
पाहिजे असेल, बघायची असेल आपल्या वेबसाईट वरची, तर मला कमेंट करा त्या साडीचं नाव, मी तुमच्यासाठी ती साडी घेऊन येईल. म्हणजे ती आणि त्या साडीचं कलर्स वगैरे, पॅटर्न म्हणजे डिझाईन कसे आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, वेअर करून टाकून दाखवल्यामुळे ते लक्षात येतं. सो मी नेक्स्ट टाइम मध्ये ते कलेक्शन पॅटर्न घेऊन येईल तुमच्यासाठी. नेक्स्ट मध्ये ऑल ओव्हर मध्ये येईल, एकदम भरलेली अशी पूर्ण भरलेली साडी, आणि त्याला छान असं फ्लावरचं ब्रॉकेड बॉर्डर, कडीची पूर्ण डिझाईन आहे पदरवर. याची 3,300 रुपये प्राइस आहे. पूर्ण अशी सॉफ्ट मध्ये एकदम छान शाईन करते ही साडी. ममता मॅडम, आपलं शॉप हे मी इथून मेन शॉप वरून तुम्हाला लाईव्ह दाखवते आहे, म्हणजे येवल्यातून. पण आपल्या ब्रँचेस आहे मुंबईला, आपल्या 4 ब्रँचेस आहे. हे बघा, कटिंगचं इथे पूर्ण दिलेलं आहे, इथून कट करून. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे आणि ह्याच्यावर छानस कडीचं पूर्ण ब्रॉकेट बॉर्डर आहे. ठीक आहे, भरलेल्या साडीला, म्हणजे डिझाईनने भरलेल्या साडीला सर सिम्पल रनिंग ब्लाऊज पीस असते. आणि मॅडम, आपले ब्रँचेस आहे ते मुंबईला 4 ठिकाणी आहे, कल्याणला, ठाणेला, दादर, वाशी आणि संभाजीनगरला, म्हणजे औरंगाबादला 2 आहे, जळगावला 1 आहे, परभणीला 1 आहे, कराडला आणि पुण्याला आहे. सो नेक्स्ट कलर मेघदूत सिल्क आपल्या या पॅटर्न मधला हा नेक्स्ट कलर आहे. खूप सुंदर असा युनिक कलर आहे, तो पण युनिक कलर होता आणि याच्या बॉर्डर पर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिले आहे. याच पदर दाखवतो तुम्हाला, याची प्राइस 3,300 आहे. याच असं पदर आणि याचा ब्लाउज पीस तुम्हाला दाखवून देत आहे. थोडीशी हेवी आहे साडी, पण याचा लुक खूप सुंदर दिसतो, कारण कारण ऑल ओव्हर साडी जी आहे ना पूर्ण जरीने भरलेली, त्याच्यावर सिल्कची डिझाईन, ती साडी थोडीशी जडच असते. याच्यावर कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आणि ब्रॉकेडच बॉर्डर. सो आपण नेक्स्ट कलर कडे वळू. सुंदर असा ऑरेंज कलर मध्ये आणि असं ग्रीन वगैरे ची डिझाईन दिली आहे, ग्रीन कलरची, आणि कडीचं असं पदर आहे, याला गोंडे पण येणार. हे बघा, असं पदर झटकल्यावर सुद्धा एकदम छान दिसतो, सॉफ्ट आहे. आणि याला पिंक कलरची बॉर्डर अशी उठून दिसते, याचं असं कलर कॉम्बिनेशन. कसं वाटलं तुम्हाला आजचं एक्सक्लुसिव्ह कलेक्शन, तुम्ही मला प्लीज नक्की कमेंट मध्ये सांगा, कारण मी आज भरपूर सारे अजून पॅटर्न आहे तुम्हाला दाखवायचे, 3-4 पॅटर्न आहे. सो आपण पटापट स्पीडली दाखवते मी तुम्हाला. सो याच ब्लाऊज पीस आहे, ते ग्रीन कलर मध्ये येणार, छान पैकी असं ग्रीन कलरच कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर करा, खूप सुंदर साडी आहे. मी तुम्हाला एकदा पूर्ण साडी दाखवते, एकदम छान असे लोटस डिझाईनचे आणि याच्या बॉर्डरवर पूर्ण फ्लॉवरची डिझाईन आहे. आणि हा नेसता भाग, नेसता भाग सुद्धा सुंदर दिसतो एकदम. आणि याचा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस. आजचं कलेक्शन कसं वाटलं प्लीज मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तो कलर दे. थँक यू रुशाली मॅडम. आणि स्नेहल मॅडम, मी तुम्हाला मी जे वेअर केलेली ती साडी थोड्या वेळेने त्याचे कलर्स वगैरे दाखवते. हा पॅटर्न सबट्यावर, तो पॅटर्न तुम्हाला दाखवत लागेल. सो ऑल ओव्हर मध्ये हा पिंक कलर मध्ये आणि याला थोडीशे डार्क पर्पल कलरची बॉर्डर आहे. सुंदर असं कडीचं पदरावर वर्क आहे. ऑल ओव्हर साडी आणि ऑल ओव्हर सिल्कची साडी नाही, ऑल ओव्हर जरीची साडी आहे, त्याच्यावर सिल्कचं डिझाईन आहे. सुंदर असं रंगबिरंगी साडी आहे. आणि याचं तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवायला गेलं,
ब्लाउज पीस ब्लू कलरचा आहे. ब्लू कलरला दुपचाव आहे, दुपचावला पर्पल कलरचं ब्लू पर्पल कलेक्शन कॉम्बिनेशन आहे दुपचावचं. सो याचा असा ब्लाउज पीस. हा रंग कसा वाटला तुम्हाला, तुम्हाला नक्की कमेंट सांगा कमेंटवर. हा कलर म्हणजे हा कॉम्बिनेशन पॅटर्न. हा मी आता मकाऊ पॅलेट म्हणजे जी मी वेअर केलेली आहे ती साडी तुम्हाला दाखवते. मी जी वेअर केलेली ती, थँक यू ज्योती मॅडम, मी आता जी वेअर केली ती येलो मध्ये आणि त्याला मकाऊ पॅलेटचा डिझाईन आहे पूर्ण काठा काठाला पूर्ण वर्क आहे. म्हणजे हे बघा काठाच्या वर्क सगळं मकाऊ पॅलेटचा डिझाईन आहे आणि आता सेकंड कलर मध्ये धुपचाव येईल आणि ही असा पॅटर्न आहे. स्क्रीनशॉट काढा कसं वाटलं कलेक्शन मला नक्की कमेंट मध्ये सांगा, कारण मी तुम्हाला तुमच्यासाठी आणखी कलेक्शन घेऊन येणार आहे. म्हणजे एक नेटवर्कचं नाही पण शिवशाही पैठणी म्हणजे आपल्या शॉपवर जे कलेक्शन आपलं वेगळं असतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवायला आणणार आहे. याच्यावर छान छान असे काठ आहे आणि सुंदर गोंडे आहे. काठ ही मुनिया मुनिया येणार, ट्रिपल मुनिया. त्याच्यावर मकाऊ पॅलेटचं डिझाईन आहे, पूर्ण भरलेली साडी आहे आणि याचं हा नेस्ता भाग आणि हा ब्लाउज पीस. ब्लाउज पीस ला एक सुंदर पैकी काट आहे नाजूकस आणि याच्यावर बुटे आहे ते गोल आणि त्रिकोणी आहे. त्याच्यानंतर सुंदर असं नेव्ही ब्लू मध्ये सुंदर नेव्ही ब्लू मध्ये कलर आहे. याच्यावर खूप सुंदर दिसते मक्का पॅलेटची डिझाईन. स्नेहल मॅम थँक्यू सो मच, हे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन मध्ये येईल कारण याच रेट पण हाय, याचा लुक खूप सुंदर रॉयल दिसेल आणि ह्याचा हा पदर आहे खूप सुंदर मक्का पॅलेट दिसता. पूर्ण साडी मक्का पॅलेटने भरलेली आहे. अमेरिकन पॅलेटने सुद्धा क्रेज आहे. प्युअर पैठणी मध्ये सुद्धा अमेरिकन पॅलेट्स ऑल ओव्हर वगैरे साडी जी 1 लाखाच्या वरती रेंज वर असते तिला सुद्धा मकाऊ पॅरेटची डिझाईन असते. अमेरिकन पॅरेटची सुद्धा क्रेज आहे. सो सेमी पैठणी मध्ये पण अमेरिकन पॅरेट हे वर्क करण्याचं ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या. आणि हे याचं ब्लाउज पीस मी लवकर लवकर दाखवते म्हणजे कारण आपल्याकडे टाइम कमी आणि पॅटर्न भरपूर आहे. सो सुंदर असा नेक्स्ट कलर वाईन कलर. वाईन कलर भरपूर जणांचा फेवरेट असतो. याच्यावर सुंदर असे नाजूक नाजूक गोंडे आहे आणि असा हे बघा छान असा मकाऊ पॅरेटची डिझाईन आहे आणि याचा असा पदर कसा दिसतो फायनल लुक. स्क्रीनशॉट करा आणि ऑर्डर ऑर्डर करा. आपल्या शिवशाही नेटवर्क आपल्या वेबसाईट वर ही साडी तुम्हाला मिळून जाईल आणि मकाऊ पॅरेट या साडीचं नाव आहे. तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता. ट्रिपल मनिया आहे, त्याच्यावर रनिंग ब्लाउज पीस येईल. पूर्ण साडी मकाऊ पॅलेटने भरलेली आहे. सुंदर असा क्रीम कलर आहे, हा व्हाईट कलर नाही. क्रीम कलर मध्ये मकाऊ पॅलेटची डिझाईन खूप अशी उठून दिसते मस्त पैकी. छानशी अशी मकाऊ पॅलेटची डिझाईन एकदम अतिशय सुंदर दिसत आहे. याच्यावर रेड कलरचा ब्लाउज पीस खूप गोंडस दिसणार आहे आणि टेम्पल ज्वेलरी प्राणी हार खूप छान दिसेल. पॅरेट साडी सुंदरसे गोंडे आणि असं पदर असा दिसतो. मला नक्की कमेंट मध्ये सांगा ही साडीच खूप छान आहे आणि हे सर्व एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे. मस्त पैकी अशी शाईन करते, याचा पदर खूप सुंदर चमकतोय आणि असं मकाऊ पॅलेटच काम उठून दिसतंय. सुंदर अशी काठाला असं छान कलर ब्रॉकेट बॉर्डर आहे आणि त्याच्यावर कलरच मीना कलरच डिझाईन आहे. नेक्स्ट मध्ये पिंक कलरचं साडी
जयश्री मॅडम, रोज लाईव्ह यायला म्हणजे असं, गौरव सर एक दिवस येतात आणि एक दिवस मी येते असं टायमिंग आहे आमचं. इवन शुभम सर पण कधी कधी येतात लाईव्ह. सो ते शिवशाही पैठणीचं कलेक्शन दाखवता, गौरव सर मिलचं कलेक्शन दाखवता, ऑर्गन्झा पॅटर्न, बांबू सिल्क वगैरे सर्व अवेलेबल आहे, पण एका लाईव्ह मध्ये सर्व कव्हर होत नाही. प्रत्येक पॅटर्न दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी लवकरच. म्हणजे तुम्ही मला सांगा कोणते कोणते पॅटर्न घेऊन येऊ, मी तसे पॅटर्न तुमच्यासाठी घेऊन येऊ. नेक्स्ट मध्ये डार्क पिंक मध्ये, आता वेट मी ट्राय करते ऑर्गन्झा दाखवायची. हा सुंदर असा पिंक कलर ऑरेंज, सुंदर से गोंडा येणार, डार्क पिंक कलर मध्ये आहे ऑर्गन्झा. कुठे एखादी हा लास्ट कलर मध्ये होता, पिंक कलर मध्ये. ही साडीची प्राइस आहे 3,800 ऑर्गेन्झा. ऑर्गेन्झा ओके. मॅडम मी तुम्हाला ऑर्गेन्झा एक पॅटर्न दाखवल्यानंतर दाखवते. सुंदर असा प्युअर पैठणी मध्ये नारायण पेठ ही साडी दाखवते. ही नारायण पेठची विशेषता म्हणजे ही नारायण पेठ गावाची म्हणजे इथली नाही, साऊथची आहे आणि तिकडं ही साडी म्हणते. ही प्युअर सिल्क आहे, एकदम पातळ आणि एकदम छान अशी पारंपरिक पद्धतीची. संध्या मॅडम, बांबू सिल्कची आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. माझ्या म्हणजे आता एक व्हिडिओ मध्ये कव्हर करता येईल इतके, म्हणजे खूप जास्त साड्या आहे, खूप जास्त डिझाईन आहे, प्रत्येक कलर्स आहे. मी एका व्हिडिओ मध्ये हे सर्व दाखवू नाही शकत. मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ट्राय करते, मी दाखवायचं तुम्हाला. हा नारायण पेठ मध्ये पारंपरिक मध्ये खूप सुंदर दिसतो. आणि प्युअर पैठणी तर कधी पण कोणत्या पण एज साठी, लेडीज साठी हे खूप सुंदर दिसतो. ब्युटिफुल असं बॉटल ग्रीन कलर मध्ये पिंक कलरचं कलर कॉम्बिनेशन आहे. आणि याचं असं पदर आणि याचा हा ब्लाउज पीस पूर्ण एकदम प्युअर आहे साडी, बॉटल ग्रीन मध्ये. आणि याची पारंपरिक अशी बुट्टी आणि हा नसता पदर. मॅडम, सीओडी सीओडी बद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही कस्टमर केअरला माहिती संपर्क साधू शकता. तुम्ही नारायण पेठ साडीची हा दुसरा मँगो कलर आहे, हा ब्लू कलरचा याला काट आहे. मी ओपन करून दाखवत नाही कारण टाइम आपल्याला लवकर होतो आणि मी इथं ठेवते. जर का तुम्हाला वाटलं मी ओपन करून दाखवतो, मला तुम्ही कलर सांगा, मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे सर्व नारायण पेठ साड्या आहे मॅडम. हा कलर मी ठेवते, जर का तुम्हाला आवडला तर मी तुम्हाला दाखवते. नेक्स्ट मध्ये पर्पल कलर आणि पिंक कलरची बॉर्डर आहे, तर मी इकडे ठेवते. जर का तुम्हाला वाटलं तर मी ओपन करून दाखवते. रिसेलिंग साठी मॅडम आपला कॉन्सेप्ट थोडस अलग आहे, कारण की रिसेलिंग मध्ये तुमचे कस्टमर तुटू शकता, डायरेक्ट ते मेन वेबसाईटला जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपल्या वेबसाईटच म्हणजे आपल्या शिवशाही नेटवर्क .com या आपल्या वेबसाईटचा बिझनेस प्लॅन असा आहे की तुम्ही एकाच रेट मध्ये साडी विकू शकता आणि प्रॉफिट पर्सेंटेज तुम्हाला मिळेल. रामा कलर मध्ये पिंक कलरचं कलर कॉम्बिनेशन. नारायण पेठ मध्ये मी कलर कॉम्बिनेशन असं ठेवते, तुम्हाला जी वाटली ती मला सांगा, मी तुम्हाला ओपन करून दाखवते. ब्लॅक कलर मध्ये सुंदर असं मस्टर्ड येलो कलर कसं कलर कॉम्बिनेशन आहे नारायण पैठणी मध्ये, नारायण पेठ. नेक्स्ट मध्ये ग्रीन कलरचं सुंदर असतं त्याला रेड कलरचं कलर कॉम्बिनेशन. आणि विटकरी रेड आहे आणि हे पारंपरिक पद्धतीचं पूर्ण कलर्स पारंपरिक आहे, पारंपरिक डिझाईन वगैरे कडीची डिझाईन आहे. सुंदर रॉयल ब्लू कलर मध्ये पोपटी कलरचं कलर कॉम्बिनेशन. स्क्रीनशॉट घ्या, ऑर्डर करा. जर का तुम्हाला वाटली कोणती कलर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला अंगावर टाकून दाखवते. हे तुम्हाला 6 कलर्स आहे. आणि मॅडम रुपाली मॅडम, तुम्ही ऑर्गन्झा साडी सांगितली, मी दाखवते तुम्हाला लगेच.
पूर्ण अशी साडी, एकदम छान लाईट टू वेट आणि छान असा लुक देते, पूर्णपैकी रॉयल लुक देते. अशी साडी आहे. कशी वाटली ही साडी मला नक्की सांगा. रुपाली मॅडमच्या रुपाली मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ऑर्गेन्झा साडी एक घेऊन आली आहे आणि याचं काठ वगैरे एकदम सुंदर सोनेरी शुभ्र छान दिसतंय, उठून दिसतंय, छान असं पातळ आहे, चापून चुपून बसते. फक्त तुम्ही असं वेअर करायचं, एकदम छान पैकी वेअर करा. आणि याला गोंडे दिले आहे कॉन्ट्रास्ट मध्ये. ठीक आहे, मी ऑर्गेन्झा मध्ये एक कलर तुम्हाला दाखवला, आता मी नेक्स्ट कलर जे ह्या व्हिडिओ साठी आणले होते त्याच्याकडे बोलते. छान असा पॅटर्न आहे ऑर्गेन्झा. एक हवाला एक लास्ट मध्ये मी पॅटर्न घेऊन आली आहे ऑल ओव्हर चा आणि याच्यामध्ये येलो कलर मध्ये आहे. सुंदर असा पूर्ण ब्राइडल कलेक्शन मध्ये येईल. हे आपलं शिवशाहीचं एक्सक्लुसिव्ह कलेक्शन मध्ये आलं आहे आणि पूर्ण साडी अशी भरलेली आहे, पूर्ण ऑल ओव्हरचा. म्हणजे भरपूर साडी लेडीजला वाटतं की प्युअर पैठणी मध्ये कसं ऑल ओव्हर साडी असते जी 1 लाखाच्या वरती किंमतीची असते, ज्याच्यावर पूर्ण साडी भरलेली असते. पण आपण सेमी मध्ये सेम टू सेम ऍज इट इज कॉपी केली आहे आणि सेम फील येते. कपडा वगैरे हेवी आहे एकदम छान मध्ये, सेम पैठणी प्युअर पैठणी मध्ये जसं मुनिया ब्रॉकेट असतं, मोराची डिझाईन, फ्लॉवरची डिझाईन, पोपटाची डिझाईन सगळं आपण तसं दिलेलं आहे. पूर्ण साडी एकदम भरलेली आहे. आणि हा नेस्ता पदर याचा आणि याचं ब्लाउज पीस, ब्लाउज पीस सिंपल दिलं आहे कारण पूर्ण साडी अशी भरलेली ब्रॉकेटची आहे. सो नेक्स्ट कलर याच्यामध्ये आपण पाहू. मस्त पैकी असा जांभळा कलर आहे. साडी भरपूर हेवी आहे कारण प्युअर पैठणी मध्ये जर का ही साडी तुम्ही घ्यायला गेले तर 1.5 किलो पर्यंत याचं वजन जातं. सेम आपण ऍज इट इज सेमी पैठणी मध्ये म्हणजे तुम्हाला कमी रेंज मध्ये अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केला कारण जर का तुम्ही एक वेळेला एवढ्या मोठ्या अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करता तर आणि साडी तर म्हणजे खूप घातली नाही जात, असं बाहेर सण समारंभाला सुद्धा साडी वेअर करता अशा. सो इन्व्हेस्टमेंट ती एवढी वॉर्थ इट नाही होणार. सो आपण सेमी मध्ये जर का कमी रेट मध्ये ही साडी अशी अवेलेबल करून दिली सो ते म्हणजे जे ड्रीम असतं ना तसे पूर्ण ऑल ओव्हर साडी वेअर करण्याचं, सो ते पूर्ण कम्प्लीट होतं. आणि ह्याच्यामध्ये कलर्स रेंज खूप आहे. तुम्ही ही शिवशाही पैठणी आपल्या वेबसाईट नेटवर्क या आपल्या वेबसाईट वरून ही साडी ऑर्डर करू शकता. पूर्ण असं जांभळ्या कलरवर डिझाईन आहे. कसं वाटलं आजचं कलेक्शन प्लीज मला नक्की सांगा कमेंट सेक्शनवर. आणि ह्या साडीवर जास्त तुम्ही ज्वेलरी वेअर करूच नका. फक्त 3600 मध्ये एवढी हेवी आणि एकदम सुंदर अशी साडी आहे. आता भरपूर भरपूर लेडीज विचारता की ब्रॉक पूर्ण अशी आपल्या, आता मी जर ब्लाउज वेअर केले ते पण सेम अशाच पूर्ण टेक्स्चरचा आहे, फक्त थोडासा डिझाईन वेगळा आहे, बाकी कपडा एकदम सेम आहे. आणि याचं तुम्ही जॅकेट वेअर करू शकता किंवा जर का तुम्हाला वाटलं तुम्हाला साडी नाही वेअर करायची, साडी नाही वेअर करायची तर तुम्ही याचं लेहंगा बनवू शकता. लेहंगा खूप सुंदर दिसेल, पूर्ण असा मिरा मिराचा प्लेट प्लेटचा आणि त्याचं ब्लाऊज पल्लू पल्लूचं ब्लाऊज पीस वेअर ब्लाऊज बनवू शकता. आणि छानशी अशी नेटची ओढणी वगैरे किंवा वन पीस वगैरे खूप छान दिसेल या साडीचं. ही साडी तुम्ही जॅकेट बनवा, ब्लाऊज बनवा, वेगवेगळ्या साड्यांवर वेअर करू शकता. खूप छान ही साडी, मल्टी यूज आहे. फक्त तुम्ही साडीच नाही तर वेगवेगळ्या गोष्टी पण याच्याने बनवू शकता. हा साडीचा फायनल लुक आहे. तो याचं ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये ऑरेंज कलरचे. ह्या साडीमध्ये ह्या पॅटर्न मध्ये मी तुम्हाला 2 कलर असे दाखवून देते, तर तुम्ही मला कमेंट करता तर मी तुम्हाला ते ओपन करून दाखवते. हे आमसुली कलर याच्यामध्ये
सुंदर असा ब्राइट मुखली कलर, त्यानंतर बेबी पिंक कलर. हा मी दाखवते ओपन करून कारण ती खूप सुंदर आहे. मॅडम आपल्या ह्या सर्व साड्या तुम्ही shivshanetwork.com या आपल्या वेबसाईटवर परचेस करू शकता. तिथे जाऊन खूप सारे व्हरायटी पॅटर्न्स बघू शकता. आजचं कलेक्शन शिवशाही एक्सक्लुझिव्ह कलेक्शन मध्ये येतं. हे ब्राइडल वेअर साठी पण आहे, छान फंक्शनली थोड्याशा हाय रेंज मध्ये हे साडी खूप सुंदर दिसता. आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला नक्की सांगा. दोन पॅटर्न मी आज नाही दाखवू शकत जे आणल्या होत्या लाईव्ह साठी, पण ते आपल्याला वेळ पुरत नाहीये. मी नेक्स्ट मध्ये ह्या साड्या पॅटर्न दाखवते. तुम्ही मला कमेंट सेक्शन वर सांगा तुम्हाला कोणता पॅटर्न बघायचे आहे, मी तुमच्यासाठी नेक्स्ट टाइम मध्ये ते पण आणेल. आणि आजसाठी थँक्यू सो मच. आज मला यश सर हेल्प, कॅमेरामॅन हेल्प करताय, नयन सर हेल्प करताय आणि राजेश मॅडम हेल्प करताय, त्यांचं पण धन्यवाद. आणि तुमची तुम्ही आतापर्यंत लाईव्ह बघत आहे त्यापर्यंत, त्यामुळे तुमचं पण धन्यवाद कारण की तुम्ही एवढं मौल्यवान टाइम तुमचा देत आहे. आणि मी नेक्स्ट टाइम तुमच्यासाठी आणखी छान छान व्हरायटी घेऊन येईल. तोपर्यंत थँक्यू सो मच.